एक मिनिट विचारा तुमचा रोल, तुमचा प्रवास, तुमचं कुटुंब कसं, कडून पार्श्वभूम काय, आणि लग्नानंतर तुम्ही याकडे प्रवास कसा केला, थोडंसं तुमचं नाव, गाव कोणतं, व्हिडिओ सांग. माझं नाव विजय प्रकाश पवार आणि सासरचं नाव माझं विजय जगदीश चव्हाण. माझ्या लग्नाला 12 वर्ष झाले, 11 वर्षाचा मुलगा आहे मला आणि 4 वर्षाची मुलगी आहे. 12वीनंतर लगेच लग्न झालं माझं. पण मिस्टरांची अशी इच्छा होती की मी पुढे जाऊन काहीतरी चांगलं करावं. ॲक्च्युली माझे मिस्टर असम शाळेमध्ये सर्व्हिसला आहे परिचर म्हणून. पण मग त्यांना असं वाटत होतं की कुटुंबातून कुणीतरी क्लास 1 ऑफिसर व्हायला हवं. त्यांनी प्रेरणा दिली. मी 2010 डीएड केलं, परंतु त्यानंतर शिक्षक भरती न झाल्यामुळे शिक्षक नाही होऊ शकली. म्हणजे माझी मुळात इच्छा शिक्षक होण्याची होती, परंतु काही कारणास्तव शिक्षक झाले नाही. मग MPSC अभ्यासाला लागले आणि दोघं मुलं माझ्या आईकडे असतात नाशिकला. ज्यावेळेला अभ्यासाला सुरुवात केली त्यावेळेला मुलगी माझी फार लहान होती, 4 महिन्याची होती. आईने मुलीला सांभाळण्याची तयारी दाखवली. मुलीला आईकडे सोडून लायब्ररी वगैरे जॉईन करून घरीच अभ्यास केला. कुठल्याही प्रकारचा क्लास वगैरे लावला नाही. आणि माझे मिस्टर देवळ्या तालुक्यात सर्व्हिसला आहे. मी अभ्यासासाठी नाशिकला आली. 2 वर्ष मिस्टरांनी म्हणजे स्वतःला काहीच स्वयंपाक वगैरे काहीच न बनवता येता आणि जेवणाची वगैरे विशेष कुठलीच सोय नसतानासुद्धा मला त्यांनी बाहेर ठेवण्याची तयारी दाखवली. त्यामुळे खूप खंबीर साथ आईने आणि मिस्टरांनी दिल्यामुळे इथपर्यंत पोहोचले. आणि काहीच नाही, क्लासेस वगैरे काहीच नव्हते लावलेले, सेल्फ स्टडी केलेला आहे. आणि फर्स्ट अटेम्प्टमध्ये फर्स्ट अटेम्प्टमध्येच शिकवले. मी नाशिकचीच आहे, म्हणजे माहेर माझं नाशिकचं आहे. मिस्टर माझे देवळा तालुक्यात सर्व्हिसला आहे. सासर माझं शहाद्याचं आहे, शहादा नंदुरबार. परंतु सर्व्हिसला इथं असल्यामुळे आम्ही इथे असतो. माझा मुलगा इथे शहाद्यात जातो आणि मुलगी आईकडेच असते. म्हणजे माझे दोन्ही मुलं आईकडे नाशिकला असतात. वडील नाही आहेत मला. वडील माझे 2005 एक्सपायर झाले. आई एकटीच आहे. आम्ही तिघी बहिणी आहोत. आणि लहानपणापासून आईने असं शिकवलंय की मुलींनी कुठल्याच गोष्टीत मागे नाही, म्हणजे मागे नसायला पाहिजे. म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतः गंभीर बनलं पाहिजे. त्यामुळे मी आणि सगळ्यात लहान बहीण आम्ही दोघी एकाच वेळेला PSI झालो. आणि 2 नंबरची बहीण जी आहे ती जिल्हा परिषदला शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. म्हणजे आज आईचं स्वप्न पूर्ण होतं की तिघही मुली गव्हर्नमेंट सर्वंट झाल्या. म्हणजे आता तुमची बहीण आहे, आता तुमच्याबरोबरच पास आउट झाली. हो, ती पण आहे. ती आता इथे नाही आहे, ती तिच्या सासरच्या लोकांना. तिचं नाव वृषाली पवार आणि ही 2 नंबरची बहीण आहे माझी. मॅडम, काय वाटतं तुम्हाला अष्टपैलू वुमन म्हणून, जॅडेट म्हणून तुम्हाला अहल्याबाई होळकर पुरस्कार मिळाला, त्याबद्दल काय सांगाल, कसं एकंदरीत सगळं होतं? सर, एकंदरीत ट्रेनिंग बघता PSIचं ट्रेनिंग फार खडतर असतं. ज्यावेळेला मी ट्रेनिंगला इथे आले त्यावेळेला मला वाटत नव्हतं की मी ट्रेनिंग पूर्ण करेल, कारण ॲक्च्युली माझं वेट खूप होतं. अबो 77 kg वेट होतं माझं. खूप त्रास व्हायचा पळायला वगैरे, रायफल घेऊन पळायला वगैरे पण त्रास व्हायचा. पण इथले शिक्षक फार मेहनती आहेत. ज्या ज्या लोकांना असा त्रास होता त्यांच्यावर त्यांनी विशेष मेहनत घेतली. आणि ट्रेनिंग आमच्याकडनं कसं पूर्ण होईल, मला शिक्षक फार चांगले लाभलेत. म्हणजे आमचे जे आउटडोअरचे डायरेक्टर आहेत, त्यानंतर आमच्या ज्या डायरेक्टर मॅडम आहेत, आमच्या स्क्वॉडचे जे सर आहेत, बोरसे सर, विके पवार सर वगैरे, त्यांनी खूप म्हणजे खूप छान मार्गदर्शन केलं आणि खूप मेहनत घेतली आमच्या मागे. मला वाटलं नव्हतं की मी हा पुरस्कार काढेल असं, कारण जसं मी ट्रेनिंग केलं आहे तसं इतरांनी ट्रेनिंग केलं आहे आणि सगळ्यांनी ट्रेनिंग सारखंच केलं आहे. फक्त इंदोरला मला पेपर, माझं अक्षर खूप सुंदर असल्यामुळे इंदोरला पेपर मला चांगले गेले होते आणि त्या मार्कांवर हा पुरस्कार दिला जातो. पण मला असं वाटतं की ह्या पुरस्काराची हकदारी ही प्रत्येक महिला आहे, केवळ मीच नाही. आणि हा स्त्रीवर्गाचा सन्मान आहे. खूप छान वाटलं की महिलांचं प्रतिनिधित्व मी आज इथे केलं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बक्षीस स्वीकारताना. आणि आईच्या डोळ्यात, सासूसासऱ्यांच्या डोळ्यात, दुसऱ्यांच्या डोळ्यात ती चमक बघितली की हा यस, जे आपल्याला मिळवायचं होतं ते आज आपण मिळवलं. मॅडम, BSFचा अनुभव कसा होता आणि कोणत्या कॅम्पला होतं? सर, मी BSFला अटारी बॉर्डरला होतो. म्हणजे आम्ही पंजाब अमृतसरला गेलो होतो. BSFला मी तिथे 8 दिवस थांबलो. ॲक्च्युअल आम्ही बॉर्डर बघितली, म्हणजे जी IB असते, काय असते, पाकिस्तान वगैरे. त्यानंतर बॉर्डरला आमचा 2 दिवसाचा मुक्काम असल्यामुळे जी फ्लॅग मीटिंग वगैरे होती ती मीटिंग आम्ही बघितली. त्यानंतर जे कॉन्फरन्स हॉल वगैरे असतात, जे इतर म्हणजे तिथल्या स्थानिक पोलीस जे असतात ना, त्यांना पण ज्या गोष्टी बघायला मिळत नाही त्या गोष्टी आम्हाला तिथे जाऊन त्यांनी दाखवल्या. म्हणजे प्रत्येक गोष्ट आम्ही बघितली की ॲक्च्युअल बॉर्डरला काम कसं चालतं. की समजा एखादा काही इश्यू वगैरे असला तर ते लोक कसे सॉर्ट आउट करतात. आणि आपण तसं पंजाब शांत आहे, पाकिस्तान आणि भारताची बॉर्डर आहे, फक्त एवढं
एवढंच आहे की तिथे जे स्मगलिंग वगैरे होतं ना हिरोईन्स वगैरे त्याचाच फक्त इश्यू आहे, नाहीतर शांत नक्कीच. कारण आता आमच्यातले बरेचसे कॅडेट हे नक्षलवादी एरियामध्ये जाणार आहे आणि त्या ठिकाणी जे लागणारं स्किल असतं ते स्किल आम्ही बी एस एफला बघून आलो. अतिशय खडतर काम असतं त्या लोकांचं पण, म्हणजे 6 तास ते ते जे लोक ड्युटी करतात, म्हणजे एक बी एस एफचं जेवण 24 तास आम्ही 18 तास काम करतो, ते न थकता आणि कुठलीही प्रकारची कंप्लेंट न करतात. म्हणजे 6 तास त्यांची जी ओपी ड्युटी असते ती विदाऊट मोबाईल विदाऊट जेवण वगैरे सर्व असतं. तर ते जे बघितलं आम्ही तर त्याच्याने म्हणजे खूप प्रेरणा मिळाली की हा ॲक्च्युअल हे नक्षलवादी एरियामध्ये आपल्याला असं काम करायचं आहे. त्याच्यामुळे नक्कीच ते बी एस एफ ट्रेनिंगचा खूप फायदा होणार आहे आणि याच्यासाठी मी आमच्या डायरेक्टर मॅडम जे आहेत त्यांचे खूप आभारी आहे की मॅडमने आम्हाला, आणि विशेष म्हणजे आमची बॅच इतकी लकी आहे की पहिल्यांदाच आम्हाला बी एस एफची अटॅचमेंट भेटली, म्हणजे इथून मागे कधीच कोणत्याच बॅचला नव्हती झालेली जी आम्हाला भेटली आता. थँक्यू.